हाय नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना आपल्या यूट्यूब फॅमिली. चला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? मग बरे आहेत ना सगळे? तर काल काय झालं भाऊ बहिणी, एकच व्हिडिओ टाकला मी जेवणाचा आणि रात्री मी लाईव्हला आली होती, पण लगेच मी लाईव्हवरनं गेली. त्याचं कारण काय माहितीये का तुम्हाला? कारण की माझं नेट पण संपलं होतं, नेट बॅलन्स नेटवर्क कमी जात होता, त्यामुळे मग अडकत अडकत काय झालं मग लाईव्हच बंद केलं मी. आणलंय थोड्या वेळ बोलली त्यात बऱ्याच. आमच्या भाऊ बहिणीचं काय म्हणणं होतं की आपली आई करडती आहे, योग्य ताई आई करडती आहे. तर आता कसं आहे माहितीये भाऊ बहिणीनो, जी ती माणूस ज्या त्याच्या नशिबाला रडत आहे, ह्या दुनियात कोण सुखी आहे मला सांगा? सगळे दुःखीच आहे ती. कोणाचं घरच्यां कुठं मन दुखतं, तर कोणाचं बाहेरच्या कुठं दुखतं, तर कोणाचं लय जवळच्या व्यक्ती कुठं दुखतं, तर कोणाची व्यक्ती लांब गेलेली असते, असं काय ना काहीतरी प्रत्येकाला दुःख असतं. त्यामुळे डोळ्यातनं काही अश्रू थांबवू शकत नाही, म्हणून ती डोळ्यातनं पाणी येत असतं. तर आज आवे दादा बेखा, आवे दादाला काही झालंय तुम्हाला सांगते मी. येरे इकडे आवे दादा. आता इकडं गाण्यांचा आवाज लय येतोय बरं का? इकडं सकाळ संध्याकाळ दुपार तिपार उठल्या बसल्या झोपल्या सारखे गाणी इकडं असत भाऊ बहिणीनं, मोठ्या मोठ्या आवाजात. बस की इकडं तर का आपले आहे तर त्याच्या पायात आहे का नाही तुम्हाला दाखवत. तिथं चुना ही लावलाय त्यानं, आहे का मोठं? तर जी खडी असते ना, खडी जी खडी असते ना, ती कामावर काय झालं आवे दादाची चप्पल तुटलेलीच होती, तशी त्याने शिवून नेली होती लिमगाव मधन, पण परत तुटली आवे दादाची चप्पल. तर काय चप्पल काढून काम करत असल तर तुम्हाला सांगते, त्याच्या पायात आहे का ना एवढाच मोठा दगड? ती खडी खडीलाही असते ना असा कोण असतो? खडीला कोण असतो? तर मग ती खडी डायरेक्ट पायात घुसली आपल्या आवी दादाच्या. मग त्यानं काल ते टुकरून टुकरून आम्ही काढलं खडीला, तर ती सगळं पाणी आणि पू झालाय आवी दादाच्या पायामध्ये. मग आज काय आवी दादा कामाला, मस्त आवी दादाला कामाला नेहला आणती बरं का, पण आवी दादा गेला नाही. म्हणलं कामाला जर गेलं परत सिमेंटमध्ये पाय घालून आणि पाण्यामध्ये बाहेर पाय घालून काय होईल? ओली जखम होईल परत. तर आता कुठं चाललाय बघा, काय नाही चाललाय तो आता तेलाचे आवे दादा, तेलाची बाटली आणाय चाललाय पायाला लावायला. खोबरं तेल नाही तर ती खोबरं तेलाची बाटली म्हणलं आणि 10 रुपयाची आणि ती पायाला लावू. म्हणजे काय होतं, जी सिमेंटचं पाय जे असतात ना ती पांढरं पडलेलं असतात ना, मग ती तेल ही लावलं का नाही हे होऊन जातं सगळं, पांढरं जे असतं ती जातं. त्यामुळं आता तेल आणायला चाललाय आवी दादा. आणि बरेच आमच्या बहिणींचा मला प्रश्न होता हीच की आपल्या आईविषयी, कारण की काल एक आईनं ज्यावेळेस कसं असतं माहिती आहे का भाऊ बहिणींनो, भोलेनाथ या ठीक आहे नका तर मग जा. भोलेनाथ म्हणजे आपलं हर हर महादेव शंकर, ज्यावेळेस या धर्तीवर लय अन्याय होईल आणि लय ही होईल संकट येईल, त्यावेळेस आपला भोलेनाथ सुद्धा काय का नाही लय क्रोधित होते. तर त्यांना सुद्धा जर सहन नाही ना झालं तर ती सुद्धा तिसरा डोळा उघडून आहे का नाही क्रोध करत असते, तर बरोबर आहे का नाही? तसं आपलं आपण सर आपल्यासारखी माणसं काय करणार तुम्हाला सांगते. आता ज्यांना जी जास्त राग आहे ती जास्त राग व्यर्थ करत असते ती. आणि काय माणसांना माहिती असतं की आपण काय बोलून उपयोग नाही किंवा काहीच नाही, तर ते आपलं स्वतःला त्रास करून घेतात, रडून पडून आपलं हे करतात, पण नाही जर सहन झालं तर माणूस काहीच करू शकत नाही, बरोबर आहे का? मग मी आता ह्या प्रकरणामध्ये किंवा ह्या घरात मॅटरमध्ये मी काहीच बोलणार नाही बरं का भावा बहिणीनं, फक्त माझं काम आहे की बाबा सगळ्यांना समजून सांगणं, तर मी ही सगळ्यांना समजून सांगितलं. मग आता ऐकायचं ना ऐकायचं हे प्रत्येकाचं वर अवलंबून असतं, कारण की ज्या त्याचं एक वैयक्तिक मत असतं ते व्यर्थ करत असते ती, बरोबर आहे का नाही? तर आता आपली आहे, आता तुमच्या योग्यताईची पण आहे म्हटल्यानंतर ना काय भाऊ बहीण मला पण प्रश्न विचारणार, बरोबर आहे का नाही? तर म्हटलं सांगावं चला तुम्हाला, आईला काय झालं, का रडत होती, काय नाही ते तिच्या जीवाला माहिती आणि तिच्या घरातल्या माणसांना माहिती, बरोबर आहे का नाही? आता मी किती केलं तरी आता लेकच आहे, आता काय मी बोलणार सांगा बरं तुम्ही मला. होय आय मी सगळ्याला समजून सांगण्याचं काम करणार. भाऊताई बी जवळची, आई पण जवळची, भाऊ बी जवळचा, सगळे जवळचे माझे, मी कुणाला मन दुखवून नाही बोलू शकत, बरोबर आहे का नाही? होय आय
काल कारण होते भाऊ बहिणी चर्चे जरूरतमंद गोष्टी असतात ते आपण कधी कामाला जातो कधी बाहेर जातो तर ते आपल्या सेफ्टी मध्ये ठेवणं पण अत्यंत गरजेचं असतं, बरोबर आहे का नाही? तर आता ज्या वेळेस आई कामाला जायची मी कामाला जायची ते आपलं पलीकडली जी खोली आहे ना ही वादामधली खोली आहे बरं का, म्हणजे होती आता दिली त्या खोलीचा आपला काय संबंध नाही आणि वादामध्ये नव्हती, म्हणजे कसं होतं ते असतं आमच्या आजीचीच होती पण आता झालं घेतलं कसं असतं, ज्याचं नाही कुणी वाली त्याला कुणी पण येऊन हिच करून जातं, बरोबर आहे का नाही? ज्याचं कुणी वाली नाही त्याचं मग ती कुलुफी नसल्यामुळं कुत्री मांजर येते ती मांजरचं तेल सांडते ती, बरोबर आहे ना? कुत्री पिताड पीठ ही खात्या ती आणि आता घराला जर दार हे नसलं तर मी स्वतः ठेवलंय म्हणून मी तुम्हाला सांगते बरं का, कारण मी स्वतः पण ठेवायची डब्यामध्ये पिटली ही, मग आता माझ्या डोळ्याच्या महागारी ह्यांचं काय असेल हे मला सांगता येणार नाही बरं का भाऊ बहिणीनं, मग आता ज्या त्याची बाजू जिथे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि थोड्या थोड्या गोष्टीवरनं तर नाही तीच भांडणं केलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? आणि आता ज्यांचं वय झालं ह्या माणसाला तर आपण समजून घेणं ही मला योग्य वाटतं, कारण की ज्यांचं वय झालेलं आहे ह्या माणसांना आणि जर ते आजारी पेशंट आहेत त्यांच्या डोक्याला म्हणजे एक मानसिक तणाव तणावाखाली जर ते दबून आहेत आणि त्यांना कसं वाटतं की म्हणजे काही माणसांना असं काही वाटतं की बाबा जरी त्यांची चुकी असली तर त्यांना कसं वाटतं की मी योग्य आहे मी बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? पण त्या माणसांचा जर स्वभाव आपल्याला माहिती असेल, बरोबर आहे का, त्या माणसाचा जर स्वभाव आपल्याला माहिती असेल किंवा काय त्या सुश्वेचेंमध्ये काय डिप्रेशनमध्ये आहेत किंवा काय कुठल्या टेन्शनमध्ये आहेत ह्यांना आपणच समजून घ्यावं असं मला वाटतं भावा बहिणींना, बरोबर आहे का नाही? तर मग चला आता प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आहेत, आज भांडत आहे तर उद्या खुश आहे ती, बरोबर आहे का नाही? त्यामुळे आता आपण एवढं हे काय नाही करायचं पण थोड्या शिल्लक गोष्टीवरनं आणि मी आईला सुद्धा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की तू शांत राहत जा, तुला हाय आधी डोक्याचा आजार, तू हाय आजारी आणि डॉक्टरांनी मेंटर तिला जास्त बोलाय पण लावलं नाही भाऊ बहिणींना, तिला जास्त त्रास करूनही घ्यायला सांगितलेला नाही आणि जास्त बोलायही लावलेलं नाही आणि जास्त प्रमाणात डॉक्टर तर म्हणलं बोलूच नका, जेवढं तुम्ही स्वतः होऊन शांत डोकं ठेवचाल जास्त होऊन तुम्ही शांत राहचाल एवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण की ज्यावेळेस राजू भाऊ मी दवाखान्यात गेलतो नायला घेऊन त्यावेळेस आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे डॉक्टरनं, मग आता कसं असेल आम्ही आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतो ना आणि तिथं आई जर ऐकत नसेल तिथं मग आमची बी काही चुकी नाही, बरोबर आहे ना? आता तिला जर स्वतः त्रास करून घ्यायची सवयच लावून गेलेली आहे तर त्यात आम्ही काय करणार, सवयी लावशात नसतं, बरोबर आहे का नाही? आता समोरची व्यक्ती कसं, आता आपण जर माकडा समोर जर असलं जर जसं आपण करल असं माकड करत असतं आपल्याला, बरोबर आहे का नाही? मग आता जास्त करून त्या माकडाच्या नादी आपण लागतो का, त्याला खाया टाकून आपण खाया टाकून त्याला लांबलं लांबलंच हे करतो, मग आता आपल्या याचा स्वभाव असा आहे तुम्हाला सांगते खोट नाट पटत नाही कुणालाच पटत नाही, तिलाच काय तर आहे ह्या धर्तरेवर कुणाच पटत नाही, ज्यावेळेस खोटं बोलल्या जातं त्यावेळेस कुणालाच आवडत नाही आणि कसं असतं जी ती माणूस, आता मी खोटी आहे का मी खरी आहे माझी मलाच माहिती, तर मी माझी बाजू मांडण्याचा पूर्णपणे करणार प्रयत्न करणार, म्हणजे ज्या त्याची बाजू मांडण्याचा जी ती पूर्णपणे प्रयत्न करतं आणि मग ती त्रास कुणाला होतो आपापल्यालाच होतो, बरोबर आहे का नाही? त्यामुळं सगळ्यांना माझं काय सांगणं आहे तुम्ही त्रास करून घेऊ नका, तुम्ही त्रास देऊ नका, तुम्ही मस्त खा प्या मस्त राहा, एक टायमाला भाकरी कालवण नसलं घरात तरी चालेल पण तुम्ही किरकिर करू नका, शांततेनं राहा शांततेनं जगा आनंदीने जगा, कारण की देवाने आपल्या चार दिवस दिलेलं आहे तर, बरोबर आहे का नाही? एकमेकाला समजून घ्या एकमेकाला समजून चाला तर तुमचं पुढं पाऊल उचलला जाईल, एकमेकाला समजून नाही घेतलं तर तुमचा पाऊल महागच खेचल्या जाईल आणि जीवनामध्ये तुम्ही काही करू शकत नाही, मग तुम्ही भांडण्याच्या विरुद्ध काहीच करू शकत नाही, काय म्हणायचं तुला आई?
मला हेच म्हणायचंय की आपण जरी कुठली गोष्ट आपली काय नसेल आणि आपण विचारायला आपलं कोणाला तर ती माणूस नाहीच म्हणलं मला माहीतच नाही म्हणलं तर मग आपण आपली सुरक्षा करायला पाहिजे का नाही मला म्हणेल ती तुझं कसं आहे माहितीये का ज्याचा त्याचा माणूस कुणी चुकीच आहे कोण बरोबर आहे ही नाही बघत बसायचं ज्या त्याचा माणूस ज्या त्याच्या पद्धतीने ज्या त्याचं जी ही आहे म्हणजे खोटा आरोप असेल किंवा खरा आरोप असेल ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो तर मला एवढं कळतं ह्याच्यातून मला काय काय कळतं तुला सांगू का मी मला एवढं कळतं की तुझं तू बघावं तुझं तू करून खावं तुझं तू मस्त राहावं टेन्शन नाही घ्यावं व टेन्शन नाही द्यावावं मला एवढं कळत मग आता बाकी टेन्शन कोणालाच नाही माझं मी आता तुम्ही ईडी मध्ये बघताय माझं मी सगळं स्वतः करते स्वतः खाते मी कितीही आजारी असली तरी पण मला त्या आवीसाठी स्वतःच होऊन करावं लागतं काय घालत की आपलं मित्र कुठं जाणार कोणाला मागणार म्हणून मी स्वतःच हे करते आता स्वतःच कसं आहे माहितीये का तुला आता स्वतः आता तुम्ही तुमचं तुम्ही वाईले आहे बरोबर का हो म्हणून आपण कोणालाही म्हणत जबरदस्तीच करत नाही आता वाईले आहे म्हणलं तुम्ही तुमचं तुम्ही करता हो बरोबर आहे का मग आता ती तुझ्या सुनाला तुझं काम करायचं नाही करायचं हे तिच्यावर डिपेंड आलं बरोबर आहे का आणि तुला तुला तुझ्या सुनाचं काम करायचं का नाही करायचं हे तुझ्यावर डिपेंड आलं म्हणून तिनं तुझ्या शिणायचं नाही तू तिच्या शिणायचं नाही मला एवढं कळत नाही कोणा ती बघते आणि मी हक्क बी कोणा दावत नाही हक्काने काम बी कोणाला सांगत नाही माझं काम केलं बी मी म्हणत नाही काय नाही आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं राजू भाऊ पिंकी आणि मायरो आता मायरो तर काय लहानच आहे ती सेपरेट राहते ती आणि आई आणि आवे दादा सेपरेट राहते ती बरोबर आहे का बर केलं कालवण केलं कुठं भाकरी केलं द्यायचं ना द्यायचं ज्या त्याचा वैयक्तिक प्र हे आला बरोबर आहे आणि कुणाला दिलं तर खायचं ना खायचं ही त्यांचा वैयक्तिक हे आलेला आहे प्रश्न त्यामुळे कुणी कुणावर अवलंबून राहू नका आणि कुणी कुणावर हे करू नका कारण की कोणच ह्या कसं आहे माहितीये का 70-70 वर्षाची म्हातारी माणसं करते ती खाते ती पोटाला तर लागतं आता ज्या वेळेस आता एका सुनाचं असं आहे ना एक सुनाचं तुला मी स्पष्ट म्हणते एका सुनाचं तुला थोरल्या सुनाचं तुला सुखच भेटत नाही ठीक आहे मान्य कर पण आता ज्या वेळेस तुझ्या ह्या बारक्या पोराचं लग्न होईल ह्याच्या तुझा तर पूर्ण हक्क चालतो ना मग आता ह्या जी बायको कशी भेटील कशी नाही लाईफ मध्ये ही तू तरी बघितलंय का ती बी करल नाही करल बरोबर आहे ना सासरवस मात्र नाहीच बर का भाऊ बहिणी मी सांगते तुम्हाला बोलली नाही सासरवस माझं पण आता कसं आहे माहितीये का आपला नाहीच कोणा आता तीच जर गोष्ट जर लावून बसलं तर आपण तीच जर गोष्ट जर लावून बसलं तर शेवटी घरात काय होणार आहे माहितीये का वादिवाद होणार आणि फटाफट होणार बरोबर आहे का नाही शांतच राहील जेवढं शांत राहील ना एवढं चांगलं असतं अगं आता हे भोलेनाथ आपलं भोलेनाथ शंकर ह्यांना तर किती क्रोध येतो पण तरी पण ते शांत करतात आणि ज्या वेळेस त्यांना क्रोध शांत होतच नाही त्यावेळेसच ती तिसरा डोळा उघडतात मग आपण तर मनुष्य आहे आपला धर्म आपलं निष्कर्म धर्म काय असं ते आहेच आपलं शांत बसायचं राग करायचा पण राग पण एवढा बी नाही करायचं की सत्यात होऊन आपल्याला बी त्रास झाला पाहिजे बरं आपण एवढं बी बघायचं की आपल्याला किती पर्यंत कोणी बघतं बरं आता तू बी 5-5 6-6 महिने राहते नाही नाही कधी कोणा शिणली का मला तू म्हणजे माझ्या राहण्याचं तू सांगू नको की तू किती दिवस राहते किती नाही पण मी तुला सांगू का आयक तुझ्या सुनाची चुकी असली तरी मी सांगणार नाही आणि तुझी चुकी असली तरी मी सांगणार नाही मी दोघीला सामान्य धरणार आहे कारण की मला दोघी पण ती पण माझेच भाऊज आहे आणि तू पण माझी आईस आहे त्यामुळे दोघीला पण मी विरोधात बोलू शकत नाही नाही मी तुझी साईड घेऊ शकत नाही मी तिची साईड घेऊ शकत मग आता ही आणि ह्या पोरांना सुद्धा मध्ये घेऊ नका नका आवी दादाला घेऊ नका राजू भाऊला घेऊ मग आता हे तुमच्या दोघींवर डिपेंड करतं तुमच्या दोघीवर अवलंबून करतं की तुम्हाला दोघीला तुमचं घर जुळून ठेवायचंय का फटाफट करायची बर मी प्रेमाने राहिली कशी बी राहिली तर मी तू शिकार ठरते ह्याच्यात मला सनेता होत असेल होणार हो कसं असतं माहिती का देव देवाला अगं माणसं आहे ना देवाला सुद्धा नाव ठेव माझ्या काय बी आरोप रचल्या जातोय मला सनेता होत असेल का नसतं मला काय म्हणायचं तुला माहितीये का तू सत्य आहे तुला सांगू का ज्या वेळेस आपण मरतो ना त्यावेळेस देव आपल्याला विचारतो किती केलं एकादशी सांग आत्मराज केला किती एकादशी म्हणजे आपल्या आत्म्याला भगवंत विचारतो तू किती एकादशी केल्या म्हणून
जर कोणी केलेले असेल तर त्याचा थोडा फार पाप काय जे केलेले असेल त्यातन काय थोडे फार त्याला सजा कमी होती आणि कोणी नसेल काय तर त्याला सजा होती. मग तुझ्या आत्म्याला माहिती आहे ना तू कशी आहे तर मग तू दुसऱ्याला ते आव्याला आम्हाला परत राजू भाऊला ह्यांना त्यांना तू सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नको की तू किती चांगली आहे. कारण की तुझ्या आत्म्याला माहिती आहे की तू किती चांगली आहे ती. राजू तर घरी नसतोस त्याला काय माहितीच नसत. त्यामुळे आपण कितीपर्यंत चांगला आहे आपण कितीपर्यंत वाईट आहे ही कुणाला सिद्ध करून देण्याची काहीच गरज नाही. कारण की ह्या समाजामध्ये ह्या जगामध्ये ना आपल्याला जर हसून खेळून जर जिंदगी जर जगायची असेल तर ती आपल्याच ह्याच्यावर डिपेंड आपल्यावर जिंदगीवर हे करून आपण अवलंबून ठेवून आपण ती जिंदगी जगायची. ना कुणाला नाव ठेवायची ना कुणाला काय बोलायचं ना काय करायचं. की नको बाबा भांडा नको बाबा काय मी लय लय बेहऱ्याने वागते. बघ मला जर पाठोबा असता मला भाव असता किंवा मला वडील असता तरी माझी बाजू कुणीतरी घेतली असती ना. नवरा असता तरी पण त्याने बाजू घेतली असती ना. पण आता कसं झालंय की माझं बाजू घेण्यासारखं कोणच नाही. नाही मग ही तुझं चुकतंय. मी भावा बहिणी समोर सांगतो ही तुझं चुकतंय. तुझी बाजू कसं कोण घेत नाही. मला दोषी करणार तुझं म्हणणं असं येत की माझ्याकडून म्हणजे माझ्याकडूनच बोललं पाहिजे ही चुकीच आहे ना. जिथं माझ्याकडून मग सत्य काय नाही. नाही जी सत्य आहे ना ही समोर मांडलं मांडतोय ना. मग जी सत्य आहे ना समोर मांडलं ना. मग माझ्यापाशी मोठं झाला मग तुम्ही माझ्यापासून दूर झाला मग मी कशी आहे कशी नाही तुम्हाला माहिती पाहिजे ना. अगं मग माहिती पाहिजे पण मला काय माझं तुझी जर सून तुला म्हटली की तुझ्या डब्यात तेलाच्या किटल्या चोरून ठेवती तर मग आम्ही तुला म्हणलं वय की तू हो खरंच तू तेलाच्या डब्यात काय ते किटली चोरून ठेवते म्हणून आम्ही म्हटलं का तुला. अजब ही अक ही वर कुठं म्हणलं तुला म्हटलं का. अजब तसंच म्हणल ना. काय अजब म्हणल काय घरात चालली काय जग इथं येत घरात येत जग बघा. माझा तर काडीचा त्रास माझा तर काडीचा त्रास कुणाला नाही सुद्धा. आणि माझ्या वारू प्रश्न गेल्या मग मला लय टेन्शन येत. नाही नाही टेन्शन घ्यायचं नाही फक्त सांगण्याचा उद्देश एकच होता. आरोप करायचाय जी येराळा मध्ये जेल भोगायला जातात का नाही त्यांच्यावर सुद्धा एवढा मग हे नसतो. काय काय बिगर ज्यांनी आरोप केला नसतो ते सुद्धा येराळा भोगायला जातात. त्यांनी तसंच म्हणलं पाहिजे म्हणजे आपण इतकं सत्य राहून इतकं प्रेमाने वागून इतकं मोकळ्या ह्या दुनियात कोण सत्य नसतं सगळे सत्य असते ती अग ज्या त्या. फक्त सांगण्याचं एकच आहे की टेन्शन घेऊ नको टेन्शन देऊ नको. सगळ्यालाच माझं सांगणं आहे आमच्या घरातल्या माणसाला की टेन्शन कुणीच कुणाला देऊ नका. खुश राहा हॅपी राहा. भगवंताने दोनच दिवस दिलेला आहे तर चार दिवस सुखाने जगायचं ही जगा मस्तपैकी. नाहीतर एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड तिकडं अशी जिंदगी कटत नसते ना. असा दिवस जात नसते. मी राजूला दोष देत नाही. मला कोण बाहेरला काही बोलले मी तर तो ठामपणे माझ्या पाठीमाग उभा राहतो. पण आता तिने माझं काहीच आहे. अगं सगळे तुझीच आहे ती सगळी सुद्धा दूर करण्यात येते मला माझ्या टेन्शन. मग आता हे तुझा प्रॉब्लेम आला. हो तुला तुझ्या लेकाला जवळ करायचं की लांब करायचं. लेका संग बोलली ही तरी रिवाय. मी लेकाला काय सांगायचं नाही बोलायचं नाही तरी रिवायत म्हणून लेकाला बी बोलायचं नाही. बोलायचंच नाही बोलायचंच नाही. आता असं कितीक तरी असे कितीक तरी हे आहे त्या बाई आहे त्या. आता माझा नवरा माझं काहीच ऐकत नाही काहीच ऐकत नाही. माझा नवरा काय सांग पाच मिनिटं माझा नवरा मी तसंच म्हणायचं का. माझ्या लेकराची काहीतरी गुण आहे माझ्या. माझा नवरा भाऊ बहिण 24 तास 24 तास आणि तुम्ही तर बघितलं 24 तास माझा माझा जे नवरा आहे 24 तास त्यांच्या त्याच्या आईपाशी असतो खायला प्यायला तिकडंच. पार झोपाच्या टायमाला 10:30 वाजता माझ्याकडे येतो पार संध्याकाळचा गावात हिरबळ मी एकटीच असते. मग आता मी तसंच म्हणायचं कारण मी तीच लावून घ्यायचं का डोक्यात सांगा तुम्ही. नाही पटत ना तर सोडून द्यायचा विषय लेकाचा. नाही बोलायचं नाही बोलायचं. तू तुझं जगणं आहे ना तुला एक. आणि ह्याचा तरी ह्याचा तरी तू काय घेऊन बसली. एकदा लग्न झालं लग्न झालं की विषय म्हटलं ह्याचा बी तेच करणार ना. पण तू एवढं बघून आता तुला सांगते जीवाचं रान मी करते तुझ्यासाठी तरी तू म्हणते की कोणच कोणच माझा हिसाब घेत नाही. म्हणल्यावर आता ह्या पुढे तर मग अक्कल आऊट आहे आपली तुझ्या समोर. मी तसा विषय नाही म्हणत मग की माझं दोन गोतली असतं तरी मला कुणी बी त्रास दिला तरी विचारलं असतं ना की पाठ मी तिला त्रास देत आहे कशा करता देत आहे अशी ठामपणे माझी घर होत राहिली असती ना. अगं कोण ग आई एकदा लग्न झालं आता तू तुझ्या आता मी वर्षी वर्षी इथं राहते. मला भाऊ आहे आय हाय माझा बाप वारला दोन भाऊ आहे तर कुठल्या ह्या ना तुम्ही ठामपणे गेला माझ्या नवऱ्याला सासूला विचाराय मला सांग बरं तुम्ही तर आहे सगळे.
आता बाहेरल्या लोकांनी त्रास दिला तरी मी म्हणले असते का तुम्ही तिला जबरदस्ती करताय का तुम्ही असं करताय असं गण गण सुद्धा ठेवलंच नाही ना देवाला कोण नसतं कुणाचं गण बी नसतं गोद बी नसतं तुझ्या सांगते मी कोण कुणाचं नाही ह्या समाजात आपल्या आपल्यालाच लढून जगावं लागतं बाई आपल्या पाठी पाठ देत आल्याल की का नकावा त्याला बहिणीची आणि मायतीच ना पण देवाने मला भाऊ सुद्धा नाही वडील नाही काय तुला भाऊ नाही तो भाऊ होत की तुला बा कोण म्हणत नाही भाऊ आहे तुला आया आहे कुठली आहे काय नाही का तुला तिचं काय आता आहे आणि मग कोण चालू देणार मग भाऊ नव्हता का तुला सावतर सारखं वागतेत सक सावतर सारखं वाट वागतेत त्याच्याला भाऊ बहिणींना हीच मला सांग कालचं माझ्या जी आई रडली ह्याचं कारण आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना ऐकायचं होतं तर तुमच्या समोर स्पष्टपणे आणि ह्यातलं न डिलीट काय करणार न एडिटिंग करणार ना काय मी हा असा व्हिडिओ सुटती तर बघा मग काय आपलं तर तुम्हाला सांगते चांगलं सांगायचं काम आहे सगळ्यांनाच ते आपण करतो आपलं कर्तव्य आपण पार पाडतच राहिलो बरं का भाऊ बहिणींनो तरी पण आपण असं कुठेतरी चुकतोय असं समजून राहायचं बरोबर आहे का ना आपण जर दोन बायांना समजून सांगू शकत नाही आणि ते दोन्ही बायका जर ऐकत नाही ते आपलं तर मग आता ह्या पुढं आपली किंमत शून्य आहे असं समजून आपण चालायचं बरोबर आहे का नाही आपली किंमतच काय नाही कारण की आपली आणि तसं बी तुमच्या योग्यताची किंमत तर किती आहे किती नाही तर प्रत्येक लोकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे बरं का की आपण काय आहे ती आहे का नाही पण एवढंच की भाऊ बहिणीनं मी कधीच कुणाचा वाईट विचार केला नाही मी किती वाईट आहे म्हणजे मी किती वाईट मला किती बी वाईट कुणी म्हणू द्या मला त्याचा नाही गम मला नाही काय वाटत पण मी कुणाचं पण आहे ना असं की चांगलं व्हावं बाबा नाही घरात भांडणं तंडणं नाही व्हावं ती सगळ्यांनी एकजीवानी राहावं एक खुशीनं राहावं एकता करून राहावं ह्यात मला तर लय भारी वाटतं म्हणून मी सगळ्यांना चांगला सांगण्याचा प्रयत्न करते पण माझं कसं असतं मी एकाचे म्हणजे एकाचे कधीच कडे घेतलेलं नाही माझं कसं दोन्ही साईडनं असतं कोणा चुकीचं आहे कोण बरोबर आहे ते बरोबर आहे का नाही पण चुकीन बरोबर काढायला आपण तर काही जर्जी लावून गेलेलं आहे का पण जे त्यालाच कळलं पाहिजे का नाही जे त्यालाच कळलं पाहिजे बरं असो चला बाय बाय घ्या आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आणि द एंड भांडणाचा कोणीच कोणाला काय बोलू नका चालू नका तुम्हाला सांगते मी चलो बाय बाय.